अहमदनगर शहर विधानसभेची उमेदवारी भाजपने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना द्यावी अशी मागणी होत आहे. सध्या लोकसभेत पराभूत झालेल्या व्यक्तींना विधानसभेवर संधी दिली जाते, तशी संधी नगर लोकसभा उमेदवारास डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना अहमदनगर शहरातून मोठं लीड मिळालंय. नगर विकासासाठी हा प्रयोग युतीची सर्व बंधने तोडून करून पाहण्यास काही हरकत नाही. शेवटी युती महत्वाची नसते, संख्याबळ महत्वाचं असतं, मुख्यमंत्री पद महत्वाचं असतं. काही हटवादी युती समर्थकांच्या नादी लागल्यास हाती दुपट नेण्याची शक्यता आहे, असं भाकीत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी केले. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून ही निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी दर्शवली आहे. तसेच आपल्या मतदारसंघात आपला उमेदवार मिळेल याकडे निष्ठावंत डोळे लावून बसले. मात्र या निष्ठावंतांच्या मागणीला पक्षातून आज बळ मिळेन असं झालंय. युतीच्या भानगडीने संख्याबळाचा आकडा 23 वरून 9 आला, याचाच अर्थ निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा पराभूत उमेदवार दुप्पट झाले हे युतीचं फलित. मागील विधानसभेत 123 वरून 105 वर संख्या आली, ही घसरण कशामुळे झाली? घडामोडी, पाडापाडी, तडजोडी हा युतीचा मूलभूत पाया आहे, त्यात आपण अडकलो तर नाही ना याचा विचार झाला पाहिजे. तसेच या घडामोडीत आपण एक नंबरचा पक्ष आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. इतरांनी दिलेला अति आत्मविश्वासाचा इशारा लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यामुळेच निष्ठावंतांनी एकजूट करत एकीचं बळ दाखवलं पाहिजे. वस्तुतः घटक पक्षाशी अनावश्यक तडजोडी करण्याची गरज नव्हती. या तडजोडीतून पडझडच जास्त झाली. अनावश्यक आणि धोकादायक घटक पक्ष दूर केले पाहिजे. घटक पक्षातून सावध होऊन आपल्या स्वबळाचा संसार थाटणं अधिक शहाणपणाचं ठरेल. पक्षश्रेष्ठींनी सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबणं योग्य नाही, अन्यथा विधानसभेला इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.